आगामी हिवाळी अधिवेशनाच्या आधी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळात बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशातच मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा रिकामी आहे. त्यामुळे आता या जागी राष्ट्रवादी पक्षातील कोणत्या नेत्याला मंत्रिपदाची संधी देणार या संदर्भातील चर्चांना वेग आला होता. मात्र आता कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार करण्यात येणार आहे. हिवाळी अधिवेशनाच्या आधीच हा निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे आता रोहित पवारांना थेट कॅबिनेट मंत्रिपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र रोहित पवार यांना नेमकं कोणतं खातं मिळणार याबाबत अजून काही ठोस माहिती मिळालेली नाही. अनिल देशमुखांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील यांना गृहमंत्रीपद देण्यात आलं होतं. त्यामुळे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे आधी असलेलं कामगार आणि उत्पादन शुल्क हे खातं रिकामं आहे. त्याचबरोबर कोल्हापूरकडे दुर्लक्ष होत असल्याने अहमदनगरचे पालकमंत्रीपद घेण्यास हसन मुश्रीफ यांनी नकार दिलाय. त्यामुळे या दोन्हीपैकी एका जागी रोहित पवारांची वर्णी लागू शकते अशी चर्चा सुरू आहे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. धन्यवाद.